आघाडी सरकारने शिवजयंती साजरी करताना मिरवणुका न काढणे, प्रबोधनात्मक कार्यक्रम न घेणे बाबत जो निर्णय घेतला आहे तो या महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखवणार आहे। यासाठी तात्काळ निर्णय शासनाने मागे घ्यावे, अन्यथा याचे पडसाद तीव्र उमटतील अशा आशयाचे निवेदन लोहार तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना सकल शिवप्रेमी यांच्या वतीने देण्यात आले। मागच्या वर्षी महाराष्ट्राने कोरोना सोबतच अतिवृष्टीच्या संकटाचा देखील सामना केला। या संकट काळात आपल्या उत्कृष्ट दिलासादायक संवादाने या काळजीवाहू नेतृत्व गुणाने आपण जनतेच्या मनातील आवडते मुख्यमंत्री देखील ठरलात। सध्या गावोगाव धर्माच्या देवाच्या नावाखाली कीर्तने होतात, राजकीय कार्यक्रम होतात, मग शिवजयंतीसाठी बंधन का असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला आहे। हा निर्णय मागे न घेतल्यास 16 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय पदयात्रा काढून निषेध व्यक्त करीत समग्र शिवप्रेमी आक्रमकपणे रस्त्यावर उतरतील अशा आशयाचे निवेदन देण्यात आलं आहे। या प्रसंगी रंजना हासुरे, धनराज बिराजदार, दत्ता मोरे, नामदेव लोभे सह आदी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय जयजव, मी धनराज विश्वनाथ बिराजदार। या सरकार हे सरकार छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन सत्तेत आलं, छत्रपती शिवरायांच्या जयंतीलाच विरोध करत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य कुणा एका जाती धर्माचं नसून 18 पगड जाती 12 बलुतेदारांचं होतं। ते स्वराज्य निर्माण करण्यासाठी आमच्या पूर्वजांनी रक्ताचे पाट वाहिलेत। जर त्यांची जयंती करण्यासाठी आमच्या अंगावरचं गुन्हे दाखल करायचे असतील तर सर्वात पहिलं गुन्हे आमच्या नावावर दाखल करा, आम्ही ते स्वीकारायला तयार आहोत। परंतु शिवजयंतीवरतील बंधनं जर येत्या 2 दिवसात माघार नाही घेतले तर समस्त शिवप्रेमी लोहाराच्या वतीने 16 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ते तहसील कार्यालय लोहारापर्यंत पदयात्रा निघणार आहे। जय जिजाऊ, मी रंजनाताई श्रीकांत हासुरे। आज सकल शिवप्रेमी या लोहारा यांच्यातर्फे तहसीलला निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। ठाकरे सरकारने जो निर्णय घेतलेला आहे, शिवद्रोही निर्णय घेतलेला आहे की शिवजयंतीमध्ये 10 पेक्षा जास्त लोक एकत्र जमा होता कामा नये, पण आम्हाला आमच्या सरकारला असा प्रश्न आहे की तुमची संवाद दौरे होतात तिथं हजारोंशी लोक एकत्र येतात, मोठमोठाल्या सभा होतात, प्रचार दौरे होतात, पदवीधरची निवडणूक होते, ग्रामपंचायतच्या निवडणुका होतात, आज सप्ते कीर्तन या धार्मिक कार्यांनासुद्धा परवानगी दिली जाते, लग्नकार्यामध्ये मयतामध्ये सुद्धा 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी दिली जाते। मग छत्रपती शिवरायांचा तुम्हाला इतका विटाळ का? ज्या शिवरायांचं नाव घेऊन जर तुम्ही सत्तेत आला त्या शिवरायांबद्दल तुमची अस्मिता मेली आहे का असा आमचा खास मुख्यमंत्र्यांना इथून थेट सवाल आहे। अब्बा शेख, स्टार महाराष्ट्र न्यूज, लोहारा, उस्मानाबाद।